आदित्य आई आईचा खाऊ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे सगळ्या लहान मुलांना काय मोठ्यांना पण आवडणारी मँगो फ्रुटी। आपण ना लहान मुलांना शक्यतो बाहेरचे एरेटेड कोल्ड ड्रिंक्स देत नाही, तर अगदी तंतोतंत विकतची इनफॅक्ट त्याच्यापेक्षा छान टेस्ट या मँगो फ्रुटीची येते। काय काय लागतं बघायचं आपण। मी घेतले दोन आंब्यांच्या फोडी, अर्धा कैरीची फोडी, अर्धा कप साखर आणि पाणी। कैरी जास्त आंबट असेल तर साखर आपल्याला थोडी जास्त लागेल, आपण आपल्या चवीनुसार ठरवायचं की साखर किती पाहिजे। सुरू करायचं। ही रेसिपी ना माझ्या बरोबर माझी मावस बहीण विदिशाने शेअर केली, विदिशा कंठे। तिचं जॉय ऑफ क्रिएशन म्हणून फेसबुक पेज आहे, ती खूप छान बेकर आहे। नक्की तिचं फेसबुक पेज चेक करा, मी त्याची लिंक पण देते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। मी पाणी थोडंसं उकळायला ठेवलंय, त्याच्यात आपण अर्धा कप कैरी घालतोय आणि या कैरी पूर्ण शिजू देतोय। कैरीच्या फोडी शिजलेल्या आहेत, एक साधारण 5-7 मिनिटं मी या शिजू दिल्यात, याचा रंग बदललेला आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आपल्या दोन आंब्यांच्या फोडी। आणि हे 2 मिनिटं, आंबा शिजायला काही वेळ लागत नाही, 2 मिनिटं आपण हे शिजू देणार आहे। आंब्याच्या फोडी शिजलेल्या आहेत, कैरी शिजलेली आहे, आंब्याच्या फोडी पण शिजल्या आहेत। गॅस आपण बंद करायचा आहे आणि हे मी गाळून घेतेय। आंब्याचा कैरीचा असा छान मिक्स वास येतोय। आपल्या या फोडी शिजलेल्या थोडं थंड झालंय, या मी मिक्सरच्या भांड्यात काढते। ह्याच्यात अर्धा कप साखर घालतेय, कैरीच्या आंबट प्रमाणे साखर घालायची आहे। हे आता आपण छान मिक्सरला फिरवून घेतोय। आहा, मस्त सॉफ्ट झालंय हे, छान आपण एकदम सॉफ्ट टेक्स्चर मध्ये हे पूर्ण फिरवून घेतलंय। पण यासाठी आपण गर ठेवतो तसं आपण हे पण फ्रीजला ठेवू शकतो काचेच्या बाटलीत। वेळेवर आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचंय। आता मी या पाण्यामध्ये हा गर मिक्स करते। फ्रुटी पातळच असतं, खूप थिक नसतं। आणि ह्याच्यात मी मिक्सरच्या भांड्यात मी साधं पाणी घालून फिरवून घेते। पाणी फिरवून घेतलंय, तेही मिक्स करतोय आपण। बघा एकदम विकतच्या फ्रुटी सारखा रंग आलाय, मस्त। आणि हे सगळं घालून आपलं तयार आहे मँगो फ्रुटी। थंड मस्त आईस क्यूब्स टाकायचे, हे फ्रीजला छान थंड होऊ द्यायचं। आपलं तयार आहे। आणि हे पातळ आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी, फ्रुटीची कन्सिस्टन्सी पातळच असते, आणि जशी हवी तसं आपण पाणी ऍड करू शकतो। आणि आपलं तयार आहे मँगो फ्रुटी। नक्की करून पहा, या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा। आईचा खाऊ हे चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।